नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह, लेखक श्रीकांत मोरे. कथा 10वी, ई हाऊस. राजेश गाडीतून उतरतो. गाडी आपोआप बंद होऊन वळण घेत आपल्या जागेवर जाऊन थांबते. राजेश एक महान संगणक शास्त्रज्ञ. जगातील प्रत्येक गोष्ट मनात आणल्याबरोबर ती पूर्ण व्हायलाच पाहिजे यासाठी त्याचे प्रयोग चालू असतात आणि हे प्रयोग साध्यही होतात. राजेश हा प्रयोग स्वतःवरही काही अंशी पूर्ण करत असतो. एक संगणक खास संवेदनावर चालणारे, विचारधारेवर चालणारे निर्माण करतो. त्याच्या ई हाऊसला एक अदृश्य स्वरूप असते. ते फक्त त्याच्या मनाच्या विचारांबरोबर चालत असते. सकाळ होताच त्याला आपोआप घरातला रोबोट येऊन उठवतो. सुंदर म्युझिक लागतं. पूर्वीच्या भाषेत सांगायचं तर देवाला जसं काकड आरती, तशा पद्धतीचा हा सारा प्रकार. रोबोट जागेवरची खुर्ची पुढे सरकवतो. खुर्चीवर बसल्यावर त्याचे सर्व सकाळचे कार्यक्रम बसल्या जागेवर पार पडतात. तो जिकडे नजर फिरवेल तिकडे त्याला जगभरातले त्याच्या विचारानुसार त्याला हव्या असणाऱ्या बातम्या समोर दिसतात. त्याच्या घरातील संगणक प्रणाली त्याच्या विचारांच्या प्रत्येक नॅनोसेकंद नोट करून त्याला हवा तो विचार, कल्पना, त्याची 24 तासाची डायरीच म्हणाना त्याच्या समोर येऊन येत असते. त्याची दिनचर्या तो ज्या कंपनीत कामाला असतो त्या कंपनीच्या कार्यालयाच्या स्क्रीनवर तो अपियर होत असतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. कंपनीचे कामकाज संपल्यानंतर राजेशच्या कंपनीचे इतर कंपन्यांवर असलेले पत्रव्यवहार, चर्चा, मित्रमंडळाशी संगणकाद्वारे बोलणे इत्यादी. त्याला आलेले सगळे ईमेल, मेसेज सारे विरळणी करून त्याचे ब्रेन जे ऍक्सेप्ट करेल केलेले आहे तेच फक्त रोबोट त्याच्या पुढे मांडत असतो. राजेशच्या जीवनात एवढी अत्युच्च दर्जाची सेवा असते की पुराण कथातील देव, परमेश्वर जसा आपल्याला भासतो तशा पद्धतीचं राजेशचं सारं कामकाज असतं. आश्चर्यामध्ये राजेशला भूक लागली आणि मेंदूत विचार आला की लगेच रोबोट येऊन त्याला ग्लुकोजचा डोस त्याच्या शरीरात सोडतो. राजेशच्या जीवनात कमतरता असते ती म्हणजे झोप. दुःख, सुख, प्रेम, राग, लोभ, मोह, मत्सर भावनांचा आलेख राजेशच्या संगणक प्रणालीमध्ये कुठेही दिसत नाही. राजेशच्या समोरच्या माणसाचे व्हायब्रेशन्स, त्याच्या घरात येणाऱ्या व्यक्ती ज्या खुर्चीवर बसायच्या त्या खुर्चीवरून त्यांनी केलेले विचार त्याची संगणक प्रणाली नोट करायची. राजेशला या साऱ्या महान संगणक प्रणालीचा कार्याबद्दल त्याला जगभरातून सगळीकडे बोलवणे यायचे. जगातल्या साऱ्या सोयी सुविधा राजेश त्याच्या घरामध्ये बसल्या जागेवर अनुभवायचा. त्याचं घर म्हणजे एक संगणक हाऊस झालं होतं आणि जगभर आरजे हाऊस, राजेश इलेक्ट्रॉनिक हाऊस म्हणून त्याचा बोलबाला झालेला असतो. राजेशचे जगणे सर्वसामान्य माणसाच्या भाषेत यांत्रिकच एक मशीन की जे चालते, बोलते, हसते संगणक प्रणालीवरच. राजेश आता वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य यांची सांगड घालून जगत असतो. जगणे रोबोटवरचे, जगणे संगणकाच्या बीट्सचे, जगणे निश्चिंततेचे, जगणे तडजोडीविना, जगणे आव्हानाविना. जगण्यातली जी मजा असते ती मजा सुखदुःखाची असते. मानवी जीवनामध्ये ऊन सावली निसर्ग देणे, ऊन सावली निसर्ग देणे चुकले नाहीच येणे देणे, भाग्य लेख हाताने लिहिणे, माझ्याच हाती लेखनी आहे. भाग्य लेख हाताने लिहिणे माझ्याच हाती लेखनी आहे, रात्र अजून बाकी आहे, आशेचा किरण हाती आहे, आशेचा किरण हाती आहे. असं काहीही नसलेला जीवनाचा निर्जीवपणा किती काळ टिकायचा. राजेशला हे आता कोणतेच आव्हान त्याच्या पुढे नसते. एक दिवस अचानक राजेशचे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मोठ्या भूकंपामुळे बंद पडते. राजेश ई हाऊस पॉवर सप्लाय नाही म्हणून थांबतो. त्याच काळामध्ये राजेशला आपल्या आईची आठवण दाटून येते. त्याला आठवते 10 वर्षापूर्वी त्याची जीवलग मैत्रीण विजया, जिच्या बरोबर कितीतरी प्रेमळ क्षण त्यानं घालवलेले असतात. त्याला आठवतात त्याच्या गावाकडच्या समुद्र किनाऱ्याच्या निसर्गाने भरलेला सारा परिसर, त्याचं बालपण आणि 10 मिनिटांमध्येच मशीन असलेला राजेश पाझर फुटावा त्याप्रमाणे भावनांच्या रणांगणात 2 हात करण्याचे सामर्थ्य तो गमावून बसलेला असतो. विशेषतः त्याच्या बालपणीचे आईसोबतचं प्रेम, जिव्हाळ्याचे क्षण त्याला घायल करतात. तर मैत्रिणीसोबतचे एकत्र वेचलेले अनेक ऋतू त्याला चिंब भिजवून टाकतात. राजेश शास्त्रज्ञ असतो. तो सूर्य प्रणालीवरती आधारित पॉवर हाऊस करतो आणि त्याचं ई हाऊस पुन्हा सुरू करतो. ई हाऊस सुरू झाल्या झाल्या एक क्षणभर ई हाऊस बंद झाल्यापासून ते सुरू होण्याच्या कालावधीचा विचार करतो आणि त्याचे सारे विचार त्याची संगणक प्रणाली कॅच करते. राजेशच्या ई हाऊसच्या संकल्पनेमध्ये
राजेशने पाऊल ठेवण्यापूर्वीच कमांड दिलेली असते. माझ्या भावभावना, सुख दुःख, वेदना या संगणक प्रणालीपासून लांब राहतील. पण आता नॅनो सेकंदाची त्याची ही चूक त्याला दुसऱ्याच्या दिवशी सकाळी लक्षात येते. झोपेमध्ये या साऱ्या भावभावनांचा आलेख सकाळी उठल्याबरोबर त्याच्या समोर येतो. तो बाजूला काढतो, कामकाज सुरू करतो. राजेशला साऱ्या जगाशी सुसंवाद साधणे त्याच्या ई हाऊस मधून शक्य असते आणि त्याच्या पडद्यावरच्या त्याला आज्ञा देताच त्याची शोध मोहीम पार पडते. सायंकाळ होताच पुन्हा त्याच्या भावभावनांचा चित्रपट त्याच्या डोळ्यासमोरून त्याच्या संगणक प्रणालीमधून व्हायरस म्हणून सतावू लागतो. राजेशला हे सारं हळूहळू त्रासदायक वाटू लागतं. तो आईच्या प्रेमामध्ये, बालपणामध्ये हरवलेल्या रम्य आठवणीमध्ये सारखं जाऊ लागतो आणि सुख दुःख भावभावना त्याला सतावू लागतात. त्याच्या मेंदूतला एक भाग त्याला सातत्याने त्याच्या भूतकाळावर नियंत्रण विसरायला लावत असतो. राजेश आता ई हाऊसमध्ये संगणक प्रणालीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि सुख दुःखाचे, आठवणींचे रम्य हिंदोळे घेण्यात त्याला माणुसकी देऊन जाते. त्याच्या मैत्रिणींचे विचार, प्रेम, भावनेचा रिकामा झालेला त्याच्या हृदयाचा कप्पा भरून काढतात. त्याच्या आईवरचे प्रेम त्याला संगणकाचा माणूस घडवतात. शेवटी एक दिवस वैतागून राजेश ई हाऊस चा ऊर्जा स्त्रोत बंद करून सारी संगणक प्रणाली तोडून फोडून टाकतो आणि राजेशच्या तोंडातून सहज उच्चार येतात, काट्याशिवाय फुलांचा आनंद नाही. काट्याशिवाय फुलांचा आनंद, दुःखाशिवाय जगण्याचा आनंद, वेदनांशिवाय झुरण्याचा आनंद, आव्हानांशिवाय यशाचा आनंद आणि झोपून दिल्याशिवाय त्यागाचा आनंद, धबधब्याचे कोसळणे, सरितेचे वाहणे, या साऱ्यातला मानवी भावभावनांचा असलेला आनंद आणि उद्याची अनिश्चितता यातच खरी जीवनाची मजा आहे हे राजेशला कळून चुकतं आणि राजेश नकळतपणे एक कविता म्हणतो. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. ना नजरा नजर, ना लाजून चूर, ना हसून ते पाहणे, ना स्पर्शाची भाषा, ना पाटला. ना नजरा नजर, ना लाजून चूर, ना हसून ते पाहणे, ना स्पर्शाची भाषा, ना पाठलाग. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. ना चोरून बघणे, ना रुसणे, ना मनावणे. ना चोरून बघणे, ना रुसणे, ना मनावणे. ना हुरहुर दाटते कधी, ना भेटीमध्ये मौनात दडलेले बोलणे. ना हृदयी धडधड वाढली कधी. ना भेटीमध्ये मौनात दडलेले बोलणे, ना हृदयी धडधड वाढली कधी. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. रिमझिम बरसात होता, छत्री विना चालणे नाही. रिमझिम बरसात होता, छत्री विना चालणे नाही. सावलीत एकरूप होऊन श्वासातून हृदयी धडधड नाही. वाट पाहणे नाही, मित्र मैत्रिणी रोमांच उभे राहिले असे काहीच नाही. मित्र मैत्रिणी रोमांच उभे राहिले असे काहीच नाही. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. सांज वेळी फिरणे नाही, एकत्र सिनेमा, नाटक, कविता जगणे नाही. सांज वेळी फिरणे नाही, एकत्र सिनेमा, नाटक, कविता जगणे नाही. मंदिर, नदी किनारी, सागरी किनारा काही नाही. ना कॉफी, ना चहा, ना रसना, ना तृप्त कधी कधी कधी. ना कॉफी, ना चहा, ना रसना, तृप्त कधी कधी. ना हवेत चालणे, ना हवेत चालणे, ना काळ वेळेचे भान हरपणे. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. ई हाऊसचे प्रेम म्हणजे नक्की काय असते? ई हाऊसचे प्रेम म्हणजे नक्की काय असते? प्रेम सोडून बाकी सर्व काही असते. ई हाऊसचे प्रेम म्हणजे नक्की काय असते? प्रेम सोडून बाकी सर्व असते. विचार न केलेला बरा आहे, विचार न केलेला बरा आहे. मोबाईल लव्ह स्टोरी मजा नाही, रोमांच नाही. धन्यवाद आपला परिवार, मनोरमा परिवार.